Hey guys, welcome everyone. आजचा जो काही ब्लॉग आहे तो आपल्यासाठी घेऊन येतोय मस्त असं आळंदीचं लोकेशन आणि आळंदीचा दौरा आहे. आज माझ्यासोबत आहे आदिता आणि आई साहेब. असे सर्वजण आम्ही तिघे जण चाललोय. आज आदिता साहेबांचा बर्थडे. हॅपी बर्थडे आदिता. मित्रांनो, तिला अजून डाऊट येतोय की दिसते कधी. अरे एकदम चकाचक दिसतेस. चलो मित्रांनो, चलो फिर चलो मित्रांनो, अलंका पुरी नगरीमध्ये आपलं स्वागत आहे. आई माझ्यासोबत आणि इकडं आदिताही. चला मित्रांनो, नवीन नवीन ब्लॉगसाठी सज्ज होऊया. मित्रांनो, हे बघू शकता आपण एंट्रन्स ज्या वेळेस आळंदी गावात घेतो तशी आजूबाजूची दुकानं आपल्याला सज्ज दिसतात. माझी फॅमिली इथून चालली आहे मस्त अशी. इकडे तिकडे बघतात ते काय कुठं दिसतंय का. एवढं वाचतं नाही का तू. हा चला दर्शन घेऊया मित्रांनो. आहे काळा मावती बजरंगबली की जय. श्रीकावनाचे हार वगैरे तोरे सर्व असं आणि अलंकापुरीमध्ये आपलं स्वागत. चला मित्रांनो, नदीच्या भागात निघालो आता आपण. आजूबाजूला ही दुकानं चांगली अशी. सूर्य मावळतीला आलाय. जस्ट थोड्या वेळातच आता कुठंतरी सनसेट होणार आहे. सो आपणही लगबगीने पावलं टाकत टाकत तसं निघालोय आणि खूप आतुरता आहे की इंद्रायणी तिरी सनसेट पाहावं. सूर्यास्त होताना पाहायचं आहे कारण इंद्रायणीच्या पवित्र तीरावरती पाहण्याचा जो काही आनंद आहे तो आज आपण घेणार मित्रांनो. तर चला मग जाऊया.
मित्रांनो, आजचा सूर्यास्त आज आपण मस्तपैकी इंद्रायणीच्या तीरावरती पाहणार आहे, जो की तुम्ही इथे आनंद घेऊ शकता। हे बघा, थोडासा जंगलाच्या कुशीला थोडा गेला आहे तो। आय थिंक जबरदस्त असा व्ह्यू येतो। हे बघा, एकदम सही दिसतंय, अनबिलिवेबल मोमेंट आहे। इंद्रायणीची जी दृश्य आहे खूप सुंदर आहे। हे बघा, अलंकापुरीची दृश्य। झोपला का बाबा? मित्रांनो, इंद्रायणीच्या अगदी काठोकाठ तीरावरती आम्ही पोहोचलोय आणि आता कुठेतरी आम्ही इथं प्रसाद म्हणून भात वगैरे दिला जातो। मसाले भात करून आणलाय, डाळही आणली आहे। आणि आता जर आपण बघितलं तर इंद्रायणी नदीचं जे काय पाणी आहे, खूप सुंदर असं त्या सनसेट पॉईंटला दिसतंय। तुम्ही सूर्य मावळतीला आला आहे आणि पाणी असं सोन्यागत चमकतंय, चकाकी आली आहे त्याला। मित्रांनो, द टाइम फॉर कुल्फी। कुल्फी खाण्यासाठी आता मस्तपैकी आमची गँग इथे आली। आज आदिता साहेबांचा बड्डे आणि बड्डे निमित्त आज फक्त कुल्फी खायला देणार आहे। जमा ना, कुल्फीत भागायची नाही का? नाही म्हणते राव, एवढी कुल्फी देते। वा, चांगली टेस्ट आहे। आधी तर प्रसाद घेते देवाचा, सहित अलंकापुरी नगरीमध्ये थोडं प्रसादाचं वाटप चालू आहे आणि आधी तर त्याचा लाभ घेते। आणि आता आमच्या आई साहेबाई प्रसाद घेणार आहे। इकडे भांडणं चालू झाली, बघा राडा ए असं होत असतंय। बसा ना वर। मित्रांनो, प्रसाद खाण्यासाठी या। मी पण आता प्रसादावर थोडा ताव मारणार आहे। ॲक्च्युली प्रसादावर कोण ताव मारत नाही, पण सुरेश दाडगे मारतो। बघा, मस्त असा मसाले भात आणि कढी आहे। कढी मसाले भात असं एक पॉपरली पॉपर असा त्यांनी प्रसाद दिला आहे, तर आम्ही त्याचं भक्षण करतोय। भक्षण आधी त्याला भक्षण शब्दाला नवीन वाटतं, माहिती आहे ना? मनुष्य हा प्राणीच असतो, त्याच्याबद्दल अजिबात वाद घालण्याची गरज नाही आहे, हे सगळ्यांना माहिती। काय म्हणणे आहे तुझं? मनुष्य प्राणी आहे का? बस फक्त एवढंच की मनुष्य हा थोडा डोकेबाज प्राणी आहे आणि काही काही प्राणी थोडे डोकेबाज कमी असतात, एवढंच। पण भक्षण हा कळतोच प्राणी। तुम्ही जे नॉन व्हेज हा ते तर आहेच। अलंकापुरीतून पुन्हा एकदा आमचं प्रस्थान गृह भवनामध्ये जाणार आहे, बरोबर ना? जे आपलं घर, की आता पुन्हा एकदा आम्ही गृह भवनाकडे निघालोय। काही शब्द अनोळखी वाटतात मित्रांनो, परंतु हीच मराठी भाषेची जादू आहे आणि किमय आहे, आणि यातूनच तुम्ही नवीन नवीन शिकणार आहे आणि हेच खरा आनंद आहे। चला मग परमानंदाच्या अधीन होऊया आणि मस्तपैकी अलंकापुरीतून पुन्हा एकदा निघूया। चलो फिरूया।